विश्वास आहे, पायाखाली जमीन पाठीशी आकाश आहे, मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सरकार जात आहे। जाऊन सांगा त्या वादळांना आता तुमची जरांगे पाटलांशी गाठ आहे। रखरखत उन्हे आबाळातला सूर्य तापलेला आहे। आज आंतरवली सराठीत दोन सूर्य आहेत, एक आबाळातला सूर्य आणि आपला सूर्य। आबाळातल्या सूर्याला आपण सांगूया, तू तिथला सूर्य आहेस तर मी इथला सूर्य आहे। आपण दोघं करार करू, जग बदलण्याचा नवा थरार करू। तू ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी मराठ्यांना प्रकाशमान करतो। आदरणीय दादांना विनंती करतो, आपण मराठा बांधवांशी बंधू भगिनींशी जे अंतरवलीत उपस्थित आहेत आणि जे मीडियाच्या माध्यमातून घरी पाहतात, त्या सगळ्या मराठा समाजाला संबोधित करावं। जोरदार टाळ्यांनी दादांचं स्वागत करायचंय। हिंदवी स्वराज्याचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेजी छत्रपती शिवराय, सर्वच महापुरुषांना माझा मानाचा मुजरा। आणि जे अशक्य होतं ते शक्य करून जमलेल्या माझ्या लाखो जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयश्वर। काय बोलाव मलाच कळेल। ए तुम्ही काय करा हे बघा, सगळ्यांना त्रास भोगल्याशिवाय पर्याय नाही। तुम्ही इथले सगळे याच्या बाहेर एक मिनिटाच्या अथवा सगळे खाली बसा, म्हणजे हवायानला हे तुमचे भाऊ नाहीत का? इकडचे सगळे खाली बसा आणि अंतर ठेवून बसा, म्हणजे सगळ्याला हवा लागत। चला इथले सगळे बाहेर व्हा, सगळे बाहेर व्हा तुम्ही, नसता मी त्या उन्हात येईन ना, त्या टॅम्पोवर जाऊन उभा राहील। सगळे खाली बसा, टोटल उभा राहिलेल्या बाजूच्या भावांना माझी विनंती आहे, तुम्ही खाली बसा म्हणजे हवा येईल आणि अंतर ठेवून बसा म्हणजे सगळ्याला हवा लागेल। सगळे बसा प्लीज, मी विनंती केली तुम्हाला, तुम्ही सगळे खाली बसा चारही बाजूचे, म्हणजे आतल्या लोकांना हवा येईल आणि अंतर ठेवून बसा म्हणजे कोणाला चक्कर येणार नाही। पटापट खाली बसा। अरे इथं काय होतं तुम्हाला याच्यावर बसून? तीनदा सांगितलं तुम्हाला काय व्यासपीठ हे कूलर चालू नाहीत का? आणि मग कसं आणले ते? हे चालू कम नाही केले? बसा खाली बसा सगळे हवा येईल। नुसते जनरेटर शिवाय आणले ते झालं सरकार होणे। इकडचे पण खाली बसा तुम्ही, सगळे खाली बसा म्हणजे सगळ्याला हवा लागेल। खाली बसा इकडचे, हे नका करू, हे नाही, हे वरी करू नका, खाली ठेवा आवाज येईल, तिकडे तोंड करून बसा। मला बोलायचंय पटापटा, तुम्ही विनाकारण आरडाओरडा करू नका। इकडचे सगळे खाली बसा। ती पडदा बांधा रे वरी, तो पडदा वरी बांधा, बांधा लवकर। काय झालं? पुढं सरका, थोडं पुढं सरका, मीडियावाल्याला जाय त्रास नका दे, पुढं सरका, पुढं पुढं सरका, थोडं थोडं बघा बरं, सगळे खाली बसले की नाही इकडचे? इकडचे मागचे कमून बसा ना, बसा लवकर बसा, पाठीमागचा हवा येईन इकडच्या लोकांना। करा वरी करा तेव्हा पडदा लवकर, नाही तर टाका सोडून त्याला पाठीमागू, वर फेका त्याला। बघा आता फ्रेश हवा येईल सगळं, बसा खाली बसा सगळे। व्यासपीठावरच्या खाली कुणी असले तर बाजूला निघा, माया वाजेन व्यासपीठ पडण बर का।
यार खाली बसा ना, हवा येईल ना, खाली बसा ना, खाली बसताय ना तर बाहेरच जा। लवकर बसा, ऊन पडलंय, आपले भाव सगळे उन्हात तळायला लागले, सावलीले बसणाऱ्यांना त्रास नाही होणार। कोणीच हलायचं नाही, पूर्ण निर्णय बाहेर पडल्याशिवाय कोणी हलायचं नाही, सगळ्यांनी शांत बसायचं। मोबाईलचे नेट बंद करा, थोडा वेळ मीडियाला नेट कमी पडायला लागले। करायची का सुरुवात? तुम्ही आरडा बंद करा, नाही काढजे पाच मिनिटं थांबा, पाच मिनिटं खाली बसा, हवा यायला लागली बरं का, खाली बसल्यामुळे हवा यायला लागली। आता ॲम्ब्युलन्सला सगळ्या रोडला लावून ठेवा बरं का, ॲम्ब्युलन्स आजूबाजूच्या गर्दीत ठेवू नका। महिलाला रस्ता द्या, खाली वय वय खाली खाली वय सगळ्या सारखाच नियम इथं, खाली वय खाली, तिथं ढुंगून खरकून करू असतो, चल उतर खाली, खाली उतर, खाली वय। अरे तुला मराठी कळते का? नाही नाही भाऊ, मला सारखा न्याय द्यावा लागेल सगळ्याला, असं कसं चालायचं? नाही तर मग सगळ्याला वर बसून द्यावा लागेल। बसा लवकर, उन्हातल्या लोकांचा विचार करा तुम्ही, उगारडा करू नका। लोक आणखीन यायलाच लागलेत, काय करावं? लोक येतात आणखी, लोक यायला लागलेत, कस काय सुरू कराव? ते बघा सारखे लाईन सुरू, हा पण ते लोक येऊ द्यावं लागते ना, अर्धवट सगळी माहिती पायरे। खाली बसा तुम्ही सर, खाली बसा तुम्ही, तुम्हाला काही अडचण आहे का? खाली बसायला काही अडचण आहे का? लोकांना हवा लागू द्यायचं नाही असं ठरलेलं का तुम्ही? मग मग खालीच बसा म्हणत होता, आता कस काय बसले? अरे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे का, नुसतं उभं राहायचं? काहीतरी समाजाचं कल्याण करावं लागेल ना। खाली बसा, खाली बसा, सगळे खाली बसा आता इकडचे। फक्त अंतर ठेवून सगळे खाली बसा, आवाज जातो कर सगळ्याला? वर माईक, माईक लावलेले आहेत कवरी, सगळ्याला आवाज येतोय का? पलीकडे बांधावर उभा राहिलेले आवाज येतोय का? इकडे रोडला हवेल उभा राहिलेले तुम्हाला आवाज येतो का? येतो का? नाही येतो का? हो, इकडे बाजरीच्या कडीला बसलेले, बापरे
जिकडं जाळ जागा मिळेल तिकडे जाऊ, लिंबा खाली कुंकड पण तुमच्या चेरणी खरंच नतमस्तक होतो आम्ही. अशी बुळबुळे मराठ्याचे पोरायचे, सगळं दिलं सोडून त्या मंडपावरच बसला वर जाऊ. याचं तर टेन्शन आलंय त्यांना मग. खाली बसा ना, खाली बसा ना, इकडच्या खाली बसा ना. हवा येईल, हवा येईल, सगळे उभा राहिले सगळे खाली बसा तुम्ही प्लीज. सगळे ऐका, मधल्या भावांना आपल्या हवा येईल. काय ताण नसेल ना त्याचं, काय नाही. आता सुरू करू आपण, बघा किती हवा यायला लागली. इकडचे तुम्ही सगळे खाली बसता का? हा, जागा नसली तर माग सरका, सरका माग, चला सरका माग तुम्ही, चला चला ते मागचे लोक बंबलेले मला. जागेवर खाली बसले ना तुम्हालाच हवा लागणार आहे. सरका सरका प्लीज, सरका माग, सरका बस सरका, लागू द्या लोकांना हवा. खाली बसून तर बघ ते बोंबल देत मागू. मी नाही बोंबल, मी आधी तुम्हाला माग सरका बी नाही म्हणलो. यार सरका माग तुम्ही. नुसते सरका सरका म्हणते तर जागेवर उभा राहते. उभा राहिलेले सगळे एकदा खाली बसा आणि सगळे शांत बसा. सुरू करायचंय मला. बसा ना खाली बसा. आपल्या लोकांना सांगायची वेळ आली म्हणल्यावर तर मला लय वाईट वाटतं. तो तर काय तुला तर मराठी कळतच नाही वाटतं, मला हिंदी येत नाही. काय काय मीडियाला दाखवा म्हणायचं? बर बर बर, सांगतो सांगतो सांगतो. तुम्हाला काय रुमालही करायचे का? अहो त्यांना रुमालही करायचे. मीडियाच्या बांधवाला मरा जनतेने विनंती केली, सगळी जनता बांधापासून सगळे दाखवा असं म्हणणं आहे त्यांचं. दोन चार मिनिटं ते असेच हा रुमाला फिरवत राहणार आहेत. सगळ्या कॅमेरेमनला एक पाच मिनिटासाठी विनंती आहे सगळेजण. अरे हवा लागा लागले यार, सरकारला उडीता काय मग तुम्ही आता? आता सगळे शांत व्हा, आता सुरुवात करू आपण. मूळ विषयाला हात घालणं गरजेचं आहे. आपला समाज आणि आपले लेकरं बाळ आपल्यासाठी आता महत्वाचे. सगळ्यात अगोदर उन्हात बसलेल्या सगळ्या बांधवांना माझा कोपरा पासून
मानाचा मुजरा. तुम्ही हुंडकर घेताय तरीही एक इंच तुम्ही माग सरकायला तयार नाही. तुम्ही जितके शांत बसाल तितका तुम्हाला ऐकायला स्पष्ट येणार आहे. कोणाला जर नाही दिसलं तर आवाजाच्या माध्यमातून ऐका. नका म्हणू रे तुम्ही वेळ घालता आणि ऊन लागायला लागलंय खाली बसा नका म्हणू ते नाही ऐकणार. कारण ज्यांना एका शब्दात सांगितलं जातं त्यांच्या लक्षात येतं, मधी बसलेले सुद्धा आपले भाऊच आहेत म्हणून. शेवटी मूळ भूमिकेकडे येणं गरजेचं आहे. इथं उन्हातानात लाखाच्या संख्येनं मराठा समाज बैठकीला जमून त्यांनी सभेत विराट रूप धारण केलंय. एवढा जनसागर मी दुसऱ्यांदा बघतोय. ए बंद करा रे तुमचं, परत तुम्ही म्हणता खवळतो. तुमचा आरडा बंद करून टाका. लोकच लय आलेत मला सुरूच कवा करावं काळा. ते बघा मागच्या बाजूनं पुरं लोखंड चालायला लागले. कारण ही निर्णायक बैठक आहे. ऊन तलय पडलंय. अरे आपला मंडप येणार होता ना रे आणखी. मंडप कुठे? नाही नाही आलेला आहे ना. त्याला बांध म्हणा डोक्यावर असं सावली जशी होईन तशी. जेवढं शक्य आहे तेवढं केलंय माय बापा. आता मराठ्यांना ग्राउंड पुराणात मंडप पुराणात मराठे तेवढ्या ताकदीने यायला लागले. करा करा सहन करा ऊन मी सुद्धा करतोय. खेटायचं ठरवलंय म्हणल्यानंतर सगळ्या संकटाला सामोरं जाऊन खेटावं लागणार आहे. मग ऊन असल पाऊस असल वारा असल पाय असल किंवा बसायला जागा नसल इतके मराठे कट्टर झालेत की ज्या सावलीला जागा मिळेल तिथं बसलेत पण माघारी फिरायला तयार नाही. मी आता अंतरवालीपासून आलो. इथून तिथून झाडाखाली येत ते बघा त्या झाडाखाली तुम्हाला आता खोटं वाटेल. ते झाड इथून 1 किलोमीटर असण बघ ते झाड धरले पण बसलेतच. ललित तर आरडा करायला तयार तुम्ही कामान धामाचा. तुम्ही आले का पुढं आणखीन? यांना लढावचा होऊन माझ्याकडे बघायला नाही मला बघून द्या त्यांच्याकडे. सरका माग तुम्ही सगळे काळे पाटील सगळे माग सरका. तुम्ही गावकरी माग होत असतात आणि पाहुण्याला जागा देत असतात. गावकरी सगळे मागवा. चल हो माग तिथं काय बोलबोल करतो रे. व सगळे गावकरी मागवा आपले उन्हात जा गावकरी. येऊ देत्या बाहेरच्या लोकांना. चला करायची का सुरुवात? आता गप्प बसता का मागचे? नाही ते सगळे तुम्हाला काढून देते ना भाऊ. नाविलाज होईन त्यांचा बी मग. राहू द्या राहू द्या. आता मी तरी कुंकड कुंकड दिसनो. मोबाईल आता डाटा बंद करता का? यांना नेट कमी पडायला लागले. अंतर सोडून बसा मग सगळ्या हवा येईल. उभा राहिलेले खाली बसा हवा येईल. अंतर सोडून बसा. हवा लागली तर त्रास होणार नाही. कोणाला जरा चक्कर काय आले तर ताबडतोब आंबुलन्स उभा. माग आवाज जातो का मागच्या ग्राउंडवर? जातोय का नक्की? मागच्या ग्राउंडवर आवाज जातोय का? पाठीमागे लोक बसलेले आहेत. जातोय ना? आपल्याला अरे हे मला बोलायला लागलं घेमा भाऊ बोलत येते. तुम्हाला काय दिसाय काय बघायचं रे तुला? तू बी लागला मोघ मराठा करायला. मग
मागच्याकडे बघा का गड्या, माग जास्त आहे म्हणून आरडा जास्त असतो काय? फक्त माग आवाज जातोय का मला सांग, जातोय का? आता मी सुरुवात करतोय, सगळे शांत बसा, नसता इतक्या उन्हात येऊन काय उपयोग नाही होणार। सरकारची इच्छा पुरी करायला नाही आलो आपण इथं, आपल्या लेकरांच्या इच्छा पुऱ्या करायला इथं आलोय। गोंधळ गडबड करून तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण करू नका, त्यांना हेच पाहिजे। आपण आरडाओरडा करून आपल्याला ठरलेली दिशा नाही कळाली पाहिजे, आपण गाफील राहिलं पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे। आपल्याला जागा नाही मिळाली, ज्या जागेवर मिळेल तिथं उभा राहा माय बापाओ, फक्त अंतर ठेवून उभा राहा म्हणजे सगळ्या हवा लागल। 75 वर्ष यांच्याच आपण इच्छा पूर्ण केल्या, आता नाही होऊ द्यायच्या। मराठ्यांनी चाणक्य बुद्धीचा वापर करायचा, आपला समाज आणि आपले लेकरं मोठे कसे होतील यासाठी संघर्ष सुरू केलाय, त्याला यशाकडे नेण्यासाठी तुम्ही सगळ्यांना साथ द्यायची। काहीही झालं लेकरापेक्षा मोठा कोणी नाही हे मानून चला। ज्यांना मोठं केलं ते आपल्या मुलांच्या मुंडक्यावरती पाय द्यायला निघालेत, किती संधी द्यायला पाहिजे, सगळ्या संध्या सरकारला दिल्या, शेवटी मराठ्यांचा नाविला झालाय। आपल्या मागणीप्रमाणे आपण सरकारला वेळ दिला, सरकारने त्याचा डाव साधलाय, अटी शर्ती मात्र आम्हाला घालायच्या, आणि अटी शर्तीच्या बाहेर जाऊन त्यांनी काम करायचं। शेवटी निर्णायक भूमिकेकडे येणं ही समाजाची जबाबदारी। आपली लढाई आपल्याला लढायची आणि जिंकायची सुद्धा, मग आपण आपण ती जिंकली सुद्धा, तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे एकाही शब्दात बदल केला नाही, समाजाची मान खाली होईल। 7 महिन्यात तसं एकही पाऊल मी तुमच्यासाठी उचललेलं नाही। पुढच्या काळातही उचलणार नाही। या समाजासाठी आयुष्यभर जे भोगायची वेळ आली तरी भोगायची तयारी। यांनी किती डावं टाकले तरी नाही यशस्वी होऊ द्यायचे। आपल्याला या आंदोलनातून आतापर्यंत काय मिळालं? मराठ्यांच्या एकजुटी मुलं 57 लाख नोंदी मिळाल्या, अंदाजे 1.25 करोड मराठ्यांनी आरक्षण घेतलं असेल असा अंदाज आहे, पण सरकारनं याच्यातही डाव साधलाय। ही सभा नाही भाषण करायला, काय मिळालं काय मिळालं नाही आणि आता काय करायचं एवढ्यावरची बैठक आहे। सरकारनं ज्या नोंदी मिळाल्यात, मुंबईला अधिसूचना काढली त्याच्यानंतर त्या बंद केल्या होत्या, परिवाराला अर्ज दाखल केले, त्याही नोंदी सरकारनं थांबून धरल्यात। असा प्रत्येक गावातून तालुक्यातून आपल्यापर्यंत निरोप आहे। सरकारची ही दुसरी चूक, आपल्या नोंदी
दाबून धरले. सरकारनं दुसरं काम केलं. तहसील स्तरावर समित्या गठीत केल्या. पण त्या समित्यांनी किती काम केलं हे एकाही गावातल्या लोकांना किंवा तालुक्यातल्या लोकांना माहीत नाही. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली त्या समित्या गठीत केल्या. लोकांना विश्वासात घेऊन काम केलं जात नाही. मराठ्यांना वेढ्यात काढण्यासाठी फक्त त्या समित्या स्थापन केल्यात. रेकॉर्ड तपासलेला नाही. सरकारने गुन्हे मागे घेऊ म्हणले तेही केलं नाही. उलट आज गावागावात गृहमंत्र्यांनी सांगून गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या अंगावर केसेस करायला सुरुवात केली. का? तर मराठ्यांनी आंदोलनापासून लांब जावं म्हणून. परंतु साहेब जर तुम्हाला आंतरवालीकर दिसत असले थोडं बोलून बघा. तुम्ही जितके गुन्हे दाखल केले तितक्या ताकदीने मराठा समाज उसळून निघालाय. तुमचं आमचं शत्रुत्व नव्हतंच असण्याचं कारणही नाही. तुम्ही सत्तेचा गैरवापर केला आणि गोरगरिबांचे पोरे गुतवायला सुरुवात केली आणि मराठ्यात नाराजीची लाट उसळली. पाच महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी आपण केलेले आंदोलन त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला सुरुवात केली. मग त्यावेळेस का तुम्ही झोपले होते का? त्याच वेळेस तुम्ही ते गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. आता करणं म्हणजे तुम्ही हा बलाढ्य राज्यात असताना मराठा समाज याच्यावरती दहशत आणि दडपशाही निर्माण करायचं काम करायला लागले. आतापर्यंत इतिहास चालून बघा. मराठ्यांना दडपण्याची शक्ती या देशात आणि जगात कोणाच नाही. फुले टाकायला जे शिपड्या लावल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल. त्यांना दंड देणं सुरू केलं 70-80 हजार. तुम्हाला जर त्यांचा टॅक्स भरलेला वसूल करायचा होता तर तुम्ही अगोदरच्या सालात झोपले होते का? बीडचा एक मुस्लिम बांधव मुद्दा म्हणून सांगण्यासारखं म्हणून सांगतोय. त्यांनी क्रेन दिलं होतं, क्रेन हरासाठी. त्याच्यावरती गुन्हा दाखल करून दंड केला. त्यांनी सांगितलं दुप्पट वंदेव मैं हटूंगत नाही. फडणवीस साहेब सब बिगड गए तुम्हारे ऊपर. तुम्ही नुसते बडे बडे दिखते. सबके सब गए तुम्हारे पीछे से मागून पुढे गए. गेलं फडकुतून आता अन्मा ह्या नादी लागायला निघाले. याला गुता म्हणते काल गुती तोर मला. आता बरं हडकुतीला गे मराठ्यांनी. बघा आता बैठकीला ही माझ्या जिंदगीतली सगळ्यात मोठी बैठक असेल की नजर पुरत नाही. ज्या पोरांनी ट्रॅक्टर लावले त्यावर गुन्हे. बँड वाजिनावर सुद्धा गुन्हे. त्यांच्यावरती गुन्हे दाखल. ज्यांनी साखर उपोषण केले त्यांच्यावर गुन्हे दाखल. आमरण उपोषण करणाऱ्यांवर दाखल. ज्यांनी रॅल्या काढल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल. कुठं पाप फेडणार आहे तुम्ही?
एवढी समाजाची नाराजी अंगावर ओढून घेण्याची मुख्यमंत्री साहेबांनी फडणवीस साहेबांना काहीच गरज नव्हती, काहीच गरज नव्हती. या समाजानं पिढ्याला पिढ्या तुमच्या अंगावरती गुलाल टाकलाय. सगळ्या पक्षातले मराठे स्वतःच्या लेकरासाठी एकत्र आले, मग तो विरोधी असो किंवा सत्ताधारी असो. यांना गरज नसताना काम केले, गुन्हे दाखल केले. मला तर लातूरचंच उदाहरण निघा, जिल्हा कोणचा आहे, कोणच्या एस पीन बसवलं होतं तुम्हाला, कोणत्या जिल्ह्याचा? फडणवीस साहेब दुसरी की माया तुमची. महिलांना तुमच्या यवतमाळचे एस पी साहेब सुद्धा बसून ठेवायला लागले. आंतरवालीच्या बैठकीला जाऊ नका, मराठे नाही थांबणार, तुम्हाला घरी बसवतील. आता मी भावनेच्या आरेवर बोलत नाही, राजकारण माझा मार्ग नाहीये. मी जेलचा एवढं श्वास ठेवतो आणि गोर करीत मला त्यांना मोठं करतो. तुम्ही हा अन्याय मराठा समाजावरती करणार असाल, स्वतःच्या आई बहिणीबद्दल जितकी माया येती तितकीच लोकांच्या आई बहिणीबद्दल तुम्हाला माया यायला पाहिजे होती. त्या एसपीने बसून ठेवलंच का? तुम्ही अन्याय करणार, मराठा नाही सहन करू शकत. तुम्ही गुन्हे दाखल केले, मराठा तितक्या ताकदीन उसळलाय. आणि मराठ्यांनाही सांगतो, आता आंतरवालीत जमलेल्या माझ्या लाखो मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांना, काय खून नाही केले आपण, त्याला जर खोटे गुन्हे दाखल करायचे असले तर लेकरासाठी अंगावर घ्या, भेऊ नका कोणीच. मी पण एस आय टी अंगावर घेतली, काही करू द्या, मी नाही हटत. आपण हटू नका, आता नाही हटायचं. आपल्याला मुख्य दिशा ठरवायची. तुम्हाला वाटत असेल का वसी गेलो पण तिकडं, पर्यायानं मराठ्यांना नाविलाज झाला आणि जे करायचं नाही ते करायची वेळ सरकारनं मराठ्यांवरती आणली. आपल्याला आपल्या भूमिकेवरती ठाम व्हावं लागणार आहे. विषय आपल्याला बदलून चालणार नाही. सरकारला आपण सांगितलं होतं, कालही फडणवीस साहेबांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं काय माहितीये का, आम्ही सगळे गुन्हे मागे घेणार आहेत पण सध्या आचारसंहिता आहे. आणि मागच्या 7 महिन्यात काय होतं, मागच्या 7 महिन्यात सगळं बोगद मोकळंच होत. तेव्हा तुम्ही होते कुठं, किती येळात काढावं, समाजाचा किती वापर करावा, समाजाला किती अडचणीत आणायचं. मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांचा किती द्वेष असावा. मुख्यमंत्र्यांना कमी माया नाही केली आम्ही. तुम्ही कोणत्या पक्षातून कुंकर गेले आम्हाला नाही देणं गेलं, परंतु सगळ्यांना आशा होती शिंदे साहेबच करू शकते. तुम्ही सुद्धा आमच्या विरोधात विधान भवनात गरज ओळखली आणि करेक्ट कार्यक्रम म्हणून करू म्हणून सांगितलं. शिंदे साहेबांवरती या मराठा समाजानं खूप प्रेम केलाय. तुम्ही विनाकारण मराठ्यांच्या नजरेतून शिंदे साहेब उतरायला लागले. काही गरज नसताना तुम्ही मराठ्यांची लाट अंगावरती घेतली. मी माझ्या मराठा समाजाला सांगायचो, आरक्षण देतील तर शिंदे साहेबच. माझ्या मराठ्यांनी विश्वास ठेवला होता,
सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला आचारसंहितेच्या अगोदर कॅबिनेट तुम्ही घेतली, तिच्या ताईने नाही केलं. फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की होईल आणि बसतोय. आचारसंहिता लागली पण ती कॅबिनेट अशीच वायाला गेली, कुणी मिठाचा खडा टाकला माहित नाही, तेही होऊ दिली नाही. तुम्हाला शेवटचं सांगतो, आरक्षणातलं ताकद आहे, उन्हात तळतोय तळा. मी 7 महिन्यापासून उन्हातच तळतोय. आपली एक वाशिमची मुलगी आहे, मला मेसेज दाखवलाय, तिची 21वी रँक आली होती. ती कुठेतरी मंडळ अधिकारी किंवा नायब तहसीलदार झाली असती. तिच्या नशिबानं दुसऱ्या दिवशी तिला प्रमाणपत्र मिळालं कुणबीच. ते लेकरू 21 रँक वरून डायरेक्ट 2 रँकला आली आणि IAS दर्जाची अधिकारी बनली. आणखी 2 वर्षात बघा, वर्ष ते 2 वर्षात राज्यासह देशात सगळ्यात जास्त मराठ्यांचा टक्का असणाऱ्या नोकरीत. म्हणून लेकरं मोठे करा, त्यांना आयुष्याचं आरक्षण मिळवून द्या. आपण शेतात रोज घाम घालतोय लेकरं मोठं होण्यासाठी, ऊन वारा पाऊस आपल्याला काय नाही करत. आपल्याला उन्हा तोबा करणाऱ्यांना तुमचे लेकरं सावलीत जाऊ द्या आणि तुम्ही ज्यांना सावलीत बसवलं त्यांना उन्हात आता आणा. आपल्याला कष्टाचे भोग भोगावे लागणार आहेत. चिखलमाती आपल्याला तोडावे लागणार आहे. सगळं अन्याय सहन करावा लागणार आहे, तरच आपले लेकरं मोठे होणार आहेत. मी व्यासपीठावर बोलत असताना मला आजूबाजूला दिसतंय, तुम्हाला न्याय उभा राहायला जागा. तुमचा जीवनाने कसा विष होतोय, पण लेकराच्याही काळजाला एखाद्या हात घालून बघा. या राज्यकर्त्यांमुळं आपले लेकर आरक्षणामुळं टाळू फोडायला लागले, आक्रोश करायला लागले. मिळेल तिथं उभारा, जागा पूर्ण फुल झाली, पण पर्यायही आपल्या पुढे काही नाही. सरकारला धोरणावर आणायचं असेल तर सगळी शक्तीचा वापर आपल्याला आता करावा लागणार आहे. आपण काय नाही करून आपल्यावर गुन्हे. गोरगरिबांचे लेकरं गुतवायला लागलेत आणि फडणवीस साहेबांनी 10% आरक्षण दिलं. जे आरक्षणाचा उपयोग या नोकर भरतीत करता येत नाही. माईक बंद पडला काय? आवाज येत नाही. येतोय का आता? येतोय येतोय. 10% आरक्षण दिलं, त्याचा वापर नाही करतायत. त्याचा वापर नाही करतायत. कालच पोरांनी सांगितलं त्या भरतीत वापर नाही करतायत. मग दिलं कशाला? ती मराठ्यांची मागणीच नाही. शेवटचा प्रश्न विचारतो आणि मुद्द्याकडे येऊ. फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे 10% आरक्षण दिल्यामुळं मराठा समाज खुश आहे, मराठा समाज माझ्या पाठीशी. प्रामाणिक मताने शेवटच्या टोकापर्यंत सगळ्यांनी हात वर करून एक मताने आवाज देऊन सांगा. मीडियाच्या बांधवांना विनंती, शेवटच्या टोकापर्यंत दाखवा माझी तुम्हाला हात जोडून विनंती. तुम्ही आनंदी आहेत का? मीडियाच्या बांधवांना विनंती, शेवटच्या भागाच्या टोकापर्यंत लोकांच्या हातावर आहेत. पाठीमागच्या ग्राउंडवर उभा असणारे दिसत नाहीयेत, तरी त्यांच्या हातावर आहेत. मराठा समाज खुश नाही. आम्हाला 10% आरक्षण नकोय.
आणि ते द्यायचंच असेल तर 50% आत घ्या, ओबीसी आरक्षण आत घ्या, तरच मराठा घेता येतात नाही घेत. सगळ्या सोयांची अंमलबजावणी केल्याच्या नंतर ती टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची आहे. सगळ्या सोयरांचा शब्द घेताना सरकारनं जेच पाठवले होते न्यायाधीश, त्यांनी काढलेला हा शब्द आहे. मराठ्यांना लक्षात ठेवा, हा शब्द न्यायाधीशांनी काढलेला हा शब्द आहे. सगळे सोयरांच्या माध्यमातून नोंदी नसलेल्या माणसाला नोंदी मिळालेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावरच सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. व्याख्या आपल्या व्याख्यासह घ्यायचं ठरलेलं आहे. आपली व्याख्या आणखीन त्यांनी घेतलेली नाही. त्यांच्याच व्याख्येप्रमाणे ते चालतायत. तज्ञ पण होते, अभ्यासक पण होते. आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आचारसंहितेपर्यंत होत नाही हे गाव खेड्यातल्या पासून माझ्या आडानी मराठा बांधवांना सुद्धा कळतंय. आता तुम्ही देणारच नाही, मग आता कायद्याने खेटायचं तुम्ही आम्हाला ठरवलंय. तुम्ही करायला तर आमच्यावरती गुन्हे, म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता कायद्यानेच खेटायचं. आता सरळ माझं तुम्हाला एक मदनयाने आव्हान आहे. राजकारण माझा मार्ग नाही, मला राजकारणाकडे ओढू नका. एक अगोदर पूर्ण ऐका, माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे. मला माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लेकर मोठे करायचे. राजकारण माझा मार्ग नाही, मला त्याच्यातलं कळत नाही. माझा जन आंदोलनावर विश्वास आहे. मी राजकारणात असो अथवा नसो, मराठा समाजाच्या पाठीपासून मी 7 महिने झाले एक इंच हटलेलो नाही आणि पुढच्या आयुष्यात सुद्धा हटणार नाही. कारण राजकारणातलं मला कळत नाही, त्यामुळे राजकीय मार्ग माझा नाही. मराठा समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं, मग कोणताही लढा लढायची वेळ आली तरी हरकत नाही. परंतु आता तुम्ही ठरवलंय प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे. आता त्याचे परिणाम, एक 10 मिनिटं शांत चित्ताने ऐका, माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे. सगळ्यांनी ठरवलंय मी नाही, मला माहित नाही, हा निर्णय माझा नाही. मराठा समाजानं निर्णय घेतलेला आहे. मराठा समाज माझा मालक आहे. मी मराठा समाजाचा मालक नाहीये, मुलगा म्हणून काम करतो आणि आयुष्यभर इमानदारी न करणारे. पण विषय येत आता दोन. जर इतके फॉर्म भरले आपणच अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता राजकारण माझा मार्ग नाही, पुढेही मी राजकारणाकडे येणार नाही. मी माझ्या शब्दावर ठाम राहणार आहे. पण काय निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला याच बैठकीत घ्यायचा. याच्यात दोन मार्ग आहेत. राजकारण आपल्याला नको करायचं असं माझं म्हणणं आहे. मग तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत. मी राजकारणाकडे येणार नाही, मला त्याच्यात ओढू सुद्धा नका. तुमच्या लेकराला आरक्षण कसं द्यायचं ते मी बघतो. माझ्यावर मुलगा म्हणून विश्वास ठेवा. मी कुणाला फुटत आणि फिटत आणि मॅनेजर फिरेज होत नसतो. मला राजकारणाकडे ओढू नका. मला राजकारण करायचं पण नाही. पण तुम्हाला काही निर्णय जर घ्यायचा असला तर दोन प्रकारचा घ्यावा असं मी फक्त तुम्हाला सुचवतोय.
आपल्याला या लोकसभा हा खूप समुद्रासारखा विषय, हा लहान विषय नाही. गांभीर्याने विचार करा, हुशारीने विचार करा. भावनिक होऊन पाऊल उचलून समाजाचे हार होता कामा नाही. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, मी काही म्हणणार नाही. फक्त तुम्हाला चार शब्द सांगण्याचं माझ्या ज्ञानाप्रमाणे मी प्रयत्न करतो. मराठा समाजाला मी 7 महिन्यात हारू दिलेलं नाही. खांद्यावरती जी जबाबदारी पेलली ती तुमच्या कुटुंबातला लेकरू म्हणूनच पेलली, पार पाडली. 7 महिन्यात एकदाही समाजाचे हार होऊ दिलेले नाही. या भावनिक होण्याच्या नादात लोकसभेचा विषय हा समुद्रासारखा बलाढ्य विषय. हा जिल्हा खूप मोठा आहे. प्रत्येक वेळ किती कमी आहे किती जास्त आहे ते तुम्ही ठरवा. आणि आपला विषय लोकसभेत नाहीये, आपला विषय राज्यसभेत, राज्य सरकारमध्ये. आपले राज्याच्या धर्तीवरती आपला विषय. मराठा आणि कुणबी एक हे देण्याचं काम सरकारच्या हातात, राज्याच्या. आणि आपल्याला मराठा आणि कुणबी एक हे कोण देत नाही तर राज्य सरकार. मग जर इथं आपल्याला देणारेच देणार नसतील तर तुम्ही देणारे बनू शकता. केंद्रात आपला विषय माझ्या मताने नाही. जर 10% आरक्षण आपल्याला घ्यायचं असतं, शांत चित्त नाही करायचं. 10 मिनिटात तुमच्या लक्षात येईल, मी परत तुमच्याच जागेवर येणार. तुम्ही म्हणता तेच मग काही आहे का? पण मला तुम्हाला जे सांगायचं ते सांगू द्या. तुम्ही शांत चित्ताने ते ऐका म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. कित्येकतरी खासदार गेले. आत्ताची पोझिशन अशी 48 नाही 45 नाही, कमीत कमी 17 ते 18 मतदारसंघावरती मराठ्यांचं वर्चस्व आहे. 100% हे खरं आहे. इथं कोणाचा कार्यक्रम होऊ शकतो? मी म्हणणार नाही की 48 चे 48 आपले जेते किंवा काय ते मराठ्यांचे जेते. पण मराठा बहुल जवळपास 17 ते 18 मतदारसंघ आहेत. तिथं कोणीच निवडून येऊ शकत नाही. जर मराठ्यांनी तो निर्णय घेतला तर बाकीच्यांचे बांधव सुद्धा आपल्या सोबत आहे. मुस्लिम बांधव, दलित बांधव सुद्धा सोबत राहणार आहे तुमच्या. नुसत्या मराठ्यांच्या जोरावरच 17-18 निघू शकते. पण तिथं मी काय सांगतो ते ऐका. आपला विषय केंद्रात नाहीये, आपला विषय राज्यात. आपल्यावर गुन्हे कोण दाखल करतय? राज्य सरकार. आरक्षण कोण देणार? राज्य सरकार. मतदान आपण केलं, दादागिरी आपल्याला देऊ दाखवतो. मीडिया किंवा अनेकांना सगळ्यांना त्रास देण्याचं काम कोण करतं? राज्य सरकार. आणि मग आपलं खरं लफडतीत आहे. आपलं लफड कुठं आहे? राज्य सरकार. आपण आता कुठं उभा आहेत? बाहेरचे मंडपच्या बाहेरचे. आणि मग त्यांना तिथं उन्हात उभा करू शकता तुम्ही. निर्णय देणारे तुम्हाला जर बनायचा असेल तर आपला विषय राज्यात. आणि समीकरण त्यावेळेस जुळू शकत. त्यावेळेच समीकरण जुळू शकत कारण त्यावेळेस जर यांनी आचारसंहिता संपल्या बरोबर आपल्याला सगळ्या स्वयंची अंमलबजावणी नाही दिली, मराठा आणि कुणबी एकच हे ह्यो नवीन कायदा जर पारित नाही केला. आपली खरी मागणी काय? मराठा आणि कुणबी एक हे. यांनी काय सांगितलं? सगळ्या स्वयंचे देतो. आता दोन्ही आपल्या संघच येतात आजपासून. मराठा आणि कुणबी एक हे चालती हो जी आर काढ्यो. तुम्ही बदलले नाही, बदलू नाही का? तुम्हाला बदलायला चालत. मराठा आणि कुणबी एक हे ह्यो शब्द देण्यात राहू द्या. गिरीश महाजन साहेब अंतरवाली आले होते, देण्यात असू द्या.
त्यांनी सांगितलं होतं तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं एक महिन्याचा वेळ द्यावा लागल आणि कायदा मराठा आणि कुणबी एक याचा कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो. त्यावेळेस नोंदी होत्या 32 लाख, आता त्या झाल्या 57 लाख. एखादा कायदा पारित करायला 57 लाख नोंदीचा म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे, विदर्भातले मराठे कुणबी, उर्वरित महाराष्ट्रातला मराठा जर कुणबी करायचा असला तर नोंदी लागतील, आधार लागेल, तर 57 लाख आधार मिळालाय. याच्यापेक्षा आधार पाहिजे काय? आंबुलन्स बोलवा पाठीमाग व्यासपीठाचा. तुम्हाला याच्यासाठी सांगितलं मी अंतर सोडा 20 मिनिटात उर घेतोय मी, मूळ तुमच्याच विषयात होतो, पण तुम्ही अंतर सोडा ना, एकमेकाच्या मध्ये हवा येऊ द्या ना, खाली बसा ना, खाली बसले तर पाठीमागच्या हवा येते समजून घ्या. आणखीन तरी समजून या, मूळ विषयाकडे आपल्याला यायचंय. रुमालाची भावाला लागते, तुम्ही खाली बसा ऐका, महत्वाच्या विषयाकडे आपण आता लोक उन्हात उभाय, बाकीच्यांना हवा येईल, कारण तुमच्या मनाप्रमाणेच करणार आहे मी सुद्धा, मी तरी कुठे तुमच्या शब्दाच्या पुढे जातो. आपला मराठा आणि कुणबी एकच असल्याला आधार पाहिजे होता, तो आधार मिळालाय. आता विषय मराठा आणि कुणबी एकच याचा कायदा पारित करा आणि सगळ्या सोयऱ्यांची सुद्धा अंमलबजावणी करा. म्हणजे कुणबी आणि मराठ्यातून कुणी राहिले तर सगळ्या सोयऱ्यातून येतील. हे दोनही विषय सोबत घेऊन चालायचा. आता आता तुम्हाला फरक सांगतोय, आपल्याला दोन पर्याय करा करायचे असतील तुम्हाला तर लोकसभेचा विषय इतके फॉर्म भरून आपला समाज अडचणीत येऊ शकतो. ती किचकट प्रक्रिया आहे. कोणाचे फॉर्म उडतील, कोणाचे राहतील, जाणून बुजून सरकार उडवल, पुन्हा समाज अडचणीत येईल. आणि जर सगळे फॉर्म भरतच राहिला तर मतदान आपलं मतं विखुरले जातील, आणि ज्याचं नाही साधायचं पुन्हा त्याचं साधन. एक पर्याय करा, कारण आपलं लोकसभेत काही नाहीये. एक तर अपक्ष म्हणून एकच फॉर्म जिल्ह्यातून टाका, तो निर्णय तुम्ही घ्यायचा मी घेणार नाही. कोण द्यायचा आहे, काय करायचं आहे, किंवा याला दुसरा पर्याय आणखीन एक, ही झाला एक पर्याय, याला आणखीन एक पर्याय. आपलं लोकसभेवाचं काय गुतलं नाही, तिथे कुणी ऐकून घेत नाही. दुसरा पर्याय सांगतो, तिथे कुणी गेलीच नाही, खूप खासदार गेले आपले तिथं, तिथं बोलून सुद्धा देत नाही. एक खासदार तर असा आहे, ते 2 वर्ष झटलं पण मोदी साहेबांची त्याची भेटच नाही झाली. अर्ज देऊ देऊ बेजार होता देऊ, माझे एक भेट घडून द्या म्हणून सत्य सांगतोय. आपलं आरक्षण तिथं नाही, लोकांचं म्हणणं आहे, लोकसभेत आपला आवाज गेला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे. आपल्या तिथं आवाज जाऊन माझं मत आहे, तुम्हाला एक पर्याय सांगितला तर दुसरा सांगतोय, तिथं आवाज जाऊन काय उपयोग नाही. घेण्या देण्याची आपली शक्ती वाढायला जाईल आणि मराठ्यांचे हार होईल असं नको. मग याला एक दुसरा पर्याय आहे, तुम्हाला दोन्ही पैकी एक कोणता घ्यायचा आहे बघा. आपण अर्ज न भरता मराठा समाजानं कोणत्याही पक्षाचा असो त्याच्याकडून लिहून घ्यायचं सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंमलबजावणीसाठी तू आवाज उठवणार का, त्याच्याकडून बॉन्डवर लिहून घ्यायचं आणि त्यांना पाठिंबा द्यायचा, मग पक्ष कोणताही असो. आपल्याला पक्षाचा भेद नको, कारण आपल्याला डाग लागायचं काम नको. हे नकोच का? जाऊन द्या काय टाका काढू, मग काढून टाका.
आता जर तुम्हाला आता पुन्हा पर्याय ऐका, आता शांत बस, ऐकलं काढून टाकलं मी ते, पण ते योग्य होतं असं माझं म्हणणं का? कोणाच्या प्रचाराला जायचं नाही आपण, आजचा निर्णय आपला कोणचा आहे माहितीये का? कोणाच्याही सभेला जायचं नाही. आपलं घर आपण सोडायचं नाही. दोन, तिसरा मुद्दा, मराठ्यांनी यावेळेस 100% मतदान करायचं. माणसानं माणसानं मतदान करायचं 100%. कोणत्या पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही, सभेला सुद्धा नाही. तू तुकडं झेंड म्हणत तिकडं. आता निर्णायक भूमिका जर घ्यायची असली, तुमचं मत जर असेल एक अपक्ष उमेदवार उभा करायचा, आणि मराठ्यांची शक्ती दाखवायची, तर याच्यात एक बदल करावा लागणार आहे. निर्णय नीट ऐका, काय सांगतोय. ताबडतोब शांत होत जा. जर तुम्हाला या भूमिकेवर यायचं असलं तर मी राजकारणाकडे येणार नाही, पुन्हा सांगतो. कारण मला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची गरज आहे. शेतकरी मराठ्यांची गरज आहे, नोकरदार मराठ्यांची गरज आहे, व्यावसायिक मराठ्यांची गरज आहे. कारण सगळ्यांचे लेकर मोठे करायचे. माझ्या विळा मी उचलल्याला मी त्याच्यावर ठाम राहणार आहे. मला राजकारणात फक्त ओढू नका. आता पर्याय ऐका, लवकर ऐका, उरले लागते. पर्याय असा आहे, तुम्हाला जर अपक्ष म्हणून उभा करायचेच असतील तर ते निर्णय आज घेता येणार नाही. नीट ऐका, ए ते कॅमेरे काढ नका बघू, वर इकडचा घोळ होईल. काय ऐकायला मिळाल? वर काय हात करता? इकडे काय चाललं काय कळणार आहे? आज मग निर्णय घेता येणार नाही. तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे. मी काय सांगतो नीट ऐका, गावातल्या सगळ्या मराठ्यांची तुम्हाला बैठक घ्यावी लागणार. नीट ऐका काय सांगतोय, पुन्हा गपलत नको. कारण थांबा रे, लढायचं तर पुऱ्या शक्तीनंच, मग अर्धवट नको. समाज हारता का म्हणा, तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे. सगळ्या मराठ्यांची बैठक घेणं, त्यांना सांगणं, एक उमेदवार द्यायचा हे गावाला मान्य आहे का? नीट ऐका, नाही होत तर काय करू चालणार नाही. मग मी माझ्या डोक्यावर पाप नाही घेऊ शकत. मराठ्यांचा हार करायचा, काही उठायचं, भावने मुद्दे निर्णय घ्यायचे, आणि समाज हरवायचा. या कामासाठी आपण मराठा एकजूट केलेला नाही, याच्यासाठी आपण एकजूट केलेला नाही. इथून गावाकडे जायचं, 4 दिवसाच्या आत मला रिप्लाय द्यायचा. मी काय सांगतो एकदा ऐका, तुम्हाला सगळ्याला गावाकडे जाणं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठ्यांची बैठक घेणं, सगळ्यांना विचारणं, मराठ्यांची शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची. एकजुटीनं आपण एका मतावर यायचंय. आणि अपक्ष दिलेले उमेदवार मग ते कोणत्या जाती धर्माचे असतो, नुसते मराठ्याचेच नाही द्यायचे, सगळेच द्यायचे. मग होऊन द्यायचं तर मग दलित बांधव असल, मुस्लिम बांधव असल, धनगर बांधव असल, वंजारी बांधव असल, बारा बलुतेदार असतील, सगळ्यांचेच द्यायचे. नुसतं आपलंच घोडं नाही दामटायचं. मग यांची जिरवायचे म्हणल्यावर कोणत्या जातीचे होत्या, खपा खप मतदान करायचं मराठ्यांना. त्याच्या जात बघायचीच नाही, यांची जिरवायची एवढंच बघायचं. प्रचार आपण आपलाच करायचा, आणि कोणाच्या गाड्या नाही, घोड्या नाही, सगळं आपलंच लफड. त्याला ताकदीनं ताकद द्यायची, पण हे गावाकडे गेल्याशिवाय मग होणार नाही. तुम्ही सगळ्यांनी गावाकडे जायचं, गावाची बैठक घ्यायचं, आणि विचारायचं जातीची आणि लेकराची शक्ती दाखवायची. ज्या दिवशी आपले गाव एक येतील, त्या दिवशी तर सगळा समाज एकत्र येईल, सगळा समाज एकत्र येईल. हे मी तुम्हाला आजच 4 जातींचं मोठ्याला आजच या व्यासपीठावर खात्रीने सांगतो. जर मराठ्यांनी निर्णय अपक्ष म्हणून घेतला,
चार जाती आता ताकदीन उभं राहायला तयार आहेत आणि चार जाती उभं राहिले तर बाकीचे डिपॉझिटच जात असते. पण या निर्णयाकडे यायचं असेल तर तुम्हाला गावाकडे जावं लागणार, गावाच्या बैठका घेऊन समाजाला विश्वासात घ्यावं लागणार आहे. तुमच्या माझ्या जीवावर म्हणजे जर तुम्ही भावनिक काय करायला गेलात तर जात आतापर्यंत हरली नाही, आपल्यामुळं जातीच्या पाठीशी अपयश लागता कामा नये. मग ते निवडणूक सुद्धा नको ती जळाली तर जळू द्या तिकडे ती. मग यांना हिसका दाखवायचा असेल तर विधानसभेला आपल्याला गणित जुळवता येते. ही बेस्ट पर्याय राहू शकतो. त्यापेक्षा लोकांच्या डोक्यावर हात ठेवायचा शिका. तू बॉन्ड लिहून दे, तू लेटर पॅडवर लिहून दे आणि आमचा मुद्दा मान. अपक्ष करायचं असेल, कारण कोणत्या पक्षाचं नको, आपल्याला कोणाचा डाग लागता कामा नाही. ह्यो मागून होता आणि त्यो पुढून होता. कुणी म्हणत इकडून मागून होते, कुणी म्हणते पुढून होते, कोणी म्हणत सत्ताधारी आपल्या पाठीशी, कोणी म्हणत विरोधक आपल्या पाठीशी. आपला अपक्ष तुम्हाला उभारायचं असलं तर तुम्ही तुमचं ठरा, पण तुम्हाला गावाकडं जावं लागणार आहे. इथं निर्णय अशक्य. सगळ्या बाय बापांना आई बहिणींना आपल्या गावातल्या विश्वासात घेणं गरजेचं आहे. आपल्याला अपक्ष उभारायचंय जिल्ह्यातून सगळे एकजुटीने. मला काय द्यायचंय ते तुम्हाला सांगतो. तुम्ही बैठक घेतली, कोणचा माणूस काय बोललाय हे मला तुम्ही त्याच्यावरती रजिस्टर घेऊन बसा समोर गावाला घेऊन. सगळ्या पक्षांचे मराठी बोलवा. त्याचं जे मत असेल ते लिहा, तो कोणत्याही पक्षाचा असो त्याचं मत लिहा. वर शॉर्टकट फक्त एक मत किती झाले, कारण इतके अर्ज मला चार दिवसात बघायचे तुमचे. 30 तारखेच्या आत हे सगळा प्रयोग करायचा. 30 तारखेच्या आत तुम्हाला वर टक्केवारी सुद्धा लिहायची. किती जणांचं मत हे लोकसभा लढली पाहिजे, किती जणांचं मत हे नको, आणि कोणाचं म्हणणं आहे, कोणाचं म्हणणं आहे नको आणि कोणाचं मत आहे हा, त्याच्या नावासह गावाने लिहून द्या. लिहून म्हणजे लिहा, लिखी नाही म्हणत असं म्हणूच नका. तो घाण शब्द बोलला होता तो कसा लिहू, तो जो शब्दात बोलला तो शब्द लिहा. त्याला बैठकीत आडवं बोलू नका. त्याला जर त्याचा पक्ष कोण ओढायचं असलं ओढू द्या. खाली स्पष्ट सांगतोय ते ऐका अगोदर, कारण लोक उडत चालत आहेत. ह्यो मराठ्यांच्या पोरांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. भावनिक होऊन भावनेच्या आरे जाणं सोपं नाहीये. फक्त आता लक्षात ठेवा, जर मराठ्यांना अपक्ष म्हणून लढायचं असलंच तर सगळ्यांनी आपल्या गावाकडे जाऊन गावकऱ्यांच्या बैठका याला पूर्वतयारी म्हणतात. बाकीच्यांचे सर्वे झालेले आहेत, बाकीच्यांच्या चर्चा झालेल्या आहेत. आपला अचानक निर्णय आपला समाज हारला नाही पाहिजे. त्यामुळं सांगतो थांबाव, तुम्ही अगोदर ऐका, लोकांची गफलत होईल. मी सांगितलंय तुम्हाला माईक देणार आहे तिकडं, गफलत करू नका लोकांची. लोकांच्या डोक्यात जर नाही बसलं तर लोक भावनेच्या आड येऊन काही करत असतील, आणि भावनेच्या आड येणं ही निवडणूक की भावनेच्या आड येण्याचा विषय नाहीये. निवडणूक हा विषय वेगळा आणि आरक्षण हा विषय वेगळा. 30 तारखेच्या आत आपण आपल्या गावात जाऊन बैठका घेऊ. मराठा समाजानं निवडणूक कशी लढायची आपण सगळे एकत्र राहायचंय. प्रत्येक माणसाचं म्हणणं काय ते सगळे 10-20 पानं भरू द्या, पण ओव्हर एकमत आहे का नाही ते शॉर्टकट मध्ये लिहा. म्हणजे मी ते स्पीड ने त्याचा अंदाजा लावतो आपली टक्केवारी किती होणार आहे, तरच आपण निर्णय पुढे घेऊ.
नसता समाज फसल असे नको, याच्यासाठी गावाकडे जाऊन तुम्ही बैठका घ्या। 30 तारखेला पुन्हा बैठक होणार नाही, डायरेक्ट मीडियाच्या माध्यमातून घोषणा करून टाकतो, कामाला लागा। पुन्हा पुन्हा बैठक आणि फेटकाचे लफडे नको। आता सगळ्यांचं एकमत सांगा, पुन्हा काय करायचं उठायच्या आधी सांगा। मला फॉर्मचं एक मिनिट ऐका, मला फॉर्मचं काही कळत नाही, ते कसे भरायचे काय ते तुमच्यातून बघा, मला त्याच्यात कळत नाही। मी राजकारणात येणार नाही, राजकारण माझा मार्ग नाहीये, पुन्हा मी त्या शब्दावर ठाम आहे। आता तुम्हाला बोलायला माईक द्यायचा का तिकडं? माझं तर मतच हे स्पष्ट, आपण लोकसभेच्या नादी न लागता विधानसभेला कार्यक्रम यांना दाखवा, कारण या लोकसभेत काही नाही। इतके एकदा बोलायला लागलो काय करणार आहे? हॅलो, निवडणूक लढायची, जिल्ह्यात एक बैठक घ्यायची, एक अपक्ष उमेदवार मराठ्यांचा उभा करायचा, त्याच्यासाठी तुमची एक सभा घ्यायची आणि निवडून द्यायचा तो उमेदवार। सगळ्या जाती धर्माला सुद्धा विश्वासात घ्यावा लागेल, त्याच्यासाठी एक काम करा बघा। आता मी 30 तारखेला निर्णय देतो, बैठक घ्यायची नाही, तुम्ही गावागावात बैठका सुरू करा, जिल्ह्यात नाही, जिल्ह्याला मी ऐकत नाही, गावागावात तुम्ही नका घेऊ। प्रत्येक गावातल्या पोरांना सांगा मराठ्यांचं मत जाणून घे, जमतंय का? प्रत्येक गावातल्या पोरांना सांगा आपण आपल्या गावाचं मत जाणून घ्या, आणि गावागावातून 6 दिवसाच्या आत म्हणजे 30 तारखेच्या आत, थांबा गडबड करू नका, व्यासपीठाकडे गोंधळ करू नका तुम्ही दादा, आपण आपल्या गावात आणि गावातल्या एकाच माणसानं फक्त अहवाल अंतरवाले घेऊन या, पण तुमच्या सभा झाल्याच पाहिजेत, एकाच एकाच माणसानं घेऊन या। 30 तारखेला मीडियाच्या माध्यमातून मी जाहीर घोषणा करतो, बाकीच्या इतर धर्माच्या बांधवांना सुद्धा 30 तारखेला किंवा 1 तारखेला मोठी बैठक घेऊन, थांबा एक मिनिट, नाही नाही तसला नसतं माझ्याकडं, सरकार फिरकार नाही, मी ना सरकारच्या विरोधात आहे ना विरोधी पक्षांच्या, काय करायचं आता तुम्हालाच राज्य करते व्हायचं म्हणलं कोणाच्या विरोधात, काय विरोधात जे मग मग लोक आपण मला विधानसभा लढू, ते उमेदवार काय ठरायचा काय नाही तुम्ही आधी मत आणा, गावागावातले मत आणा, गावाच्या मत काय, आपण एखादा शेतकरी आकडा देऊन टाकू काय अडचण नाही, ते ठरवू पुढे काय करायचं। नाही मी नाही राजकारणाकडे येणार, मी माझ्या मतावर ठाम आहे, मी राजकारणाकडे येणार नाही, उभा राहणार नाही, गोरगरिबांचे हो द्या मग आता काय करता शेतकरी, आई गोंधळ करायले, म्हणतोय ना मी ऐकत नाही ना, आपल्याला 30 तारखेला मत येतील 30 तारखेला ठरू, अरे बाबा 30 तारखेला मत येतील त्यावेळेस ठरू।
झालेला आहे. हा निर्णय झाल्यानंतर आपण बघू शकता की ज्या ठिकाणी बैठक होती त्या ठिकाणी लोकांनी प्रचंड मोठा गराडा घातलेला आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एक उमेदवार देण्याचा निर्णय जो आहे तो मनोज जरंगे यांनी घेतलेला आहे आणि याला सगळ्या समाजाने या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. मनोज जरंगे हे पुन्हा एकदा लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र हे सगळे लोक एकमुखाने मनोज जरंगे यांना पाठिंबा देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटील, काय सांगाल तुम्ही? एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय, उमेदवार एक एक उमेदवार देण्याची भूमिका, एक एक उमेदवार देण्याची तुम्ही भूमिका घेतलेली आहे, काय वाटतं? हॅलो हॅलो, आवाज वाढवर येतो. एक एक उमेदवार देण्याची भूमिका आहे तुमची, काय सांगाल? नाही नाही, अरे वीज देणार आहे ना, पण तुम्ही मतदार मी सांगतो काय करायचं ते तुम्ही फक्त